यंदाही नव्या उत्पादनाची भर घालण्याची परंपरा राखत नम्रता ग्रुपने 27 मिठाई, 11 नमकीन आणि बेकरी उत्पादनांची भर घातली आहे. मागील वर्षी दिवाळीमध्ये 45 नवीन मिठाईंचे प्रकार आणि 11 नवीन नमकीनचे प्रकार ग्राहकांच्या सेवेमध्ये सादर केले असल्याची माहिती नम्रता ग्रुपचे संचालक रवी मुगदिया यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्याचप्रमाणे नम्रताच्या पाणीपुरीला ही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आजवर 2000 पेक्षा अधिक उत्पादने एकाच छताखाली असण्याचा बहुमान नम्रता ग्रुपला ग्राहकांच्या आशीर्वादाने मिळत आहे. यासह उत्पादनाचा दर्जा, स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत नम्रता ग्रुपने पूर्वीपासून अव्वल स्थान पटकावले आहे, अशी माहिती नम्रता ग्रुपचे संचालक रवी मुगदिया यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शुद्धतेची हमी, आगळीवेगळी चव आणि अतिशय माफक दर हे नम्रता ग्रुपची खासियत असून हीच खासियत कायम ठेवत यंदाच्या वर्षात नवीन दर्जेदार मिठाई उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. दिवाळीला एकाच वेळी खूप मोठी मिठाईची मागणी होत असल्याने गर्दी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला चंद्रेश मुगदिया, पंकज मुगदिया, विपुल मुगदिया, नीरज मुगदिया, गौरव मुगदिया, निलेश जैन, रवी बोरा, सिद्धांत मुगदिया यांची उपस्थिती होती. आमचे दिवंगत आजोबा स्वर्गीय आसारामजी मुगदिया यांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ आम्ही नम्रता स्वीटच्या माध्यमातून 21 नव्या मिठाया, 11 नमकीन आणि 17 ते 18 ड्रायफ्रूटच्या व्हेरायटीजचं लॉन्चिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे नम्रता बेकरीच्या माध्यमातून कपकेक, डोनट आणि विविध प्रकारचे आयटमसुद्धा आज नवीन आयटम आम्ही लॉन्च केलेले आहे. आणि आमच्या सर्व ग्राहकांना दसरा दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन वस्तू, नवीन मिठाया देण्याचा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आणि ग्राहकांचा रिस्पॉन्स बघून त्यांना वर्षभर जे मिठाया भेटतात त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन प्रकार त्यांच्या रिलेटिव्ह लोकांना पाठवण्यासाठी किंवा देण्यासाठी आम्ही दरवर्षी लॉन्च करतो. आणि यावर्षी पण आम्ही याच प्रकारच्या मिठाया, ड्रायफ्रूट आणि नव्याने सुरू झालेल्या बेकरी उत्पादनात आम्ही 3-4 प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहे.